आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दैनिक देशजूची टीम आज निफाड तालुक्यात निफाड विधानसभा मतदारसंघात आलेली आहे. निफाड म्हटलं म्हणजे नाशिकचा कॅलिफोर्निया म्हणून निफाडकडे बघितलं जातं. इथे दोन कारखाने, बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून येथील मतदारही अत्यंत जागरूक असा आहे. आज आपण येथील मतदारांच्या काय काय समस्या आहे आणि येणाऱ्या शासनाकडून येथील मतदारांच्या, नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत या आपण आज जाणून घेणार आहोत. आपण आता निफाडमधील एका महाविद्यालयात आलेलो असून विद्यार्थ्यांच्या काय काय समस्या आणि शासनाकडून काय काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव रोशन शामराव शिंदे. शासनाकडून विद्यार्थ्यांच्या एवढ्याच अपेक्षा आहे का, जे दरवर्षी पासआउट होता विद्यार्थी त्यांना मुबलक प्रमाणात नोकऱ्या नाही. शासनाकडून फक्त आश्वासनांची बरसात होती आहे, आश्वासन पूर्ण करत नाही. विद्यार्थ्यांना असं पूर्ण असं MIDC एरिया असं प्रत्येक ठिकाणी डेव्हलप होत नाही आहे. शासनाकडून कंपन्यांना लाभावं असं बेरोजगार मेळावे शासन आयोजित करत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं बेरोजगारीचं प्रमाण ह्या येत्या 4-5 वर्षामध्ये खूपच प्रमाणात वाढलेलं आहे, त्याची टक्केवारी आत्तापर्यंत. आणि असंच विद्यार्थ्यांना खूप अशा याच्यामुळे अडचणी येत आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल असं कमजोर होऊन राहिलं. परत ज्या महाविद्यालयामध्ये ज्या निवडणुका होता त्या निवडणुकाही घेतली नाही. असं पूर्ण निवडणूक ही एकदम प्रत्येक विद्यार्थ्याला मतदान करायचा हक्क पाहिजे. शालेय शिक्षण क्षेत्रात जीवनात विद्यार्थ्यांना ज्या राजकीय जो प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो याच्यातूनच विद्यार्थी एखादा राजकीय कार्यकर्ता किंवा एखादा नेता पुढं त्याला व्हायचे चान्सेस असतात. मी सुरज उत्तमराव कुंदे, गणपत दादा मोरे या महाविद्यालयात. शासनाने जे आत्ता मागे आदेश दिले का आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही या नोकऱ्या काढू हे करू ते करू भरपूर काही सांगितलं, पण शासन ते म्हणतं का आम्ही केलेलं आहे पूर्ण, पण मग आम्हाला तरी असं दिसलं नाही का पूर्ण केलेलं आहे. कारण शासनाने आता मागे 2-3 वर्षामध्ये भरती प्रक्रिया एकही निघाली नाही. केंद्र सरकारची निघाली असेल पण मग राज्य सरकारने भरती प्रक्रिया ही निघालेली नाही. आणि फक्त एकच विचार केला पाहिजे का भरपूर कुटुंब आहे का त्यांच्या घरात 2 वेळेचे जेवणाचे काहीतरी प्रश्न उपलब्ध असतात त्यावर शासनाने लक्ष दिलं पाहिजे. तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्ही असंच करणार असाल तर मग आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, आम्ही काय करणार का जो आम्हाला दिसतोय ठीक आहे हा हे शासन आपण नेमून द्यायचं ते करायचं, पण मग तुम्ही काहीतरी आमच्या समस्यांवर करणार असाल तर आम्हाला तुम्हाला काहीतरी जबाब द्यायला. तर संपत पंढरात व्यवहार निफाड माझ्या तालुक्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्वात महत्त्वाची पहिली समस्या आहे की आपला जो नांदूर मरेश्वर धरण आहे त्या धरणाला मोरे झालेले आहे पण पाणी साठवण क्षमता अजिबातच नाही आहे. त्या धरणातील जर गाळ काढला तर आज त्या पाण्यावर पूर्ण तालुक्याची गरज भागून पुढे मराठवाड्याची सुद्धा गरज भागेल, ते पाणी निष्कारण वाया जाणार नाही. निफाड तालुक्याचे दोन्ही कारखाने म्हणजे हे चूल दोन्ही कारखान्यांना गिस्लरी प्रॉडक्ट असून सुद्धा आणि ऊसाचं उत्पादन भरपूर प्रमाणात होत असताना बाहेरचे कारखाने ज्या ऊसावर चालतात त्या ऊसावर आमचे दोन्ही कारखाने बंद पडलेले आहे. तरी आमचे दोन्ही कारखाने जर चालू झाले तर कार आमच्या तालुक्यात सजनता येईल व सर्व व्यापार उद्योग वाढू शकतो. महत्वाचा मुद्दा असा आहे ह्या तालुक्यात महामार्ग सोडले तर कोणत्याही गावाला जायला एकही रस्ता चांगला नाही आहे. जेवढे निफाड तालुक्यात जाते तर पूर्ण तालुक्यात कोणत्याही गावाला कुणीकडून निफाडमध्ये खड्डे लागले तरच समजू शकतं का आमचा तालुका लागलेला आहे. तरी हे सर्व रस्ते झालेले पाहिजेत. चौथं महत्वाचं ह्या भागामध्ये नद्या भरपूर आहे. निफाडलाच 2 नद्या आणि 3 बाजूनी पाणी आहे परंतु त्याच्यावर जे धर बंधारे छोटे छोटे बांधलेले एकही बंधारा आज चांगला नाही. सर्व बंधारे गळून राहिले. हे बंधाऱ्याची गळती जर कमी झाल्यास इथे पाणी साठवलं पाणी आडलं जिरलं जाईल सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल. तरी सर्व बंधारे दुरुस्त होऊन नद्या हे जलसंधारण हे झालंच पाहिजेत. निफाड तालुक्याला जे कुंदवाडी सबस्टेशन आहे तिथून जी मेन लाईन येते ते आजपर्यंत स्थापनेपासून त्याच वायरिंग आणि लाईट आणि खांब आहे. तरी तिथून कुंदवाडीपासून येणारे संपूर्ण वायरिंग खांब बदलले पाहिजेत व शिवारामध्ये प्रत्येक ठिकाणी तारांचे झोळे प्रत्येक डिप्या खराब आहे प्रत्येक डिप्यावर फ्यूज नाही आहे त्याच्यामुळे कायम ॲक्सिडेंट धोका होतो. तरी त्यामुळे लाईटची सुधारणा झाली पाहिजे.
सचिन बाळासाहेब संधा, मी शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी, तर कांद्याला चांगल्या प्रतीचा भाव मिळावा ही अशी माझी नम्र विनंती. मी प्रतीक दरडे, चापडगाव. शेतकऱ्यांना कांदा उत्पादन करण्यासाठी खूप प्रकारच्या अडचणी येतात, म्हणजे लाईट वीज समस्या असेल, बाकीच्या काही असतील, तर त्यासाठी अनेक प्रकारचा खर्च येतो, खते, विविध प्रकारची औषधे, तसेच लाईट नसणे म्हणजेच विजेचा प्रश्न. तर दिवसा लाईट नसल्यास शेतकरी हा रात्रीचा उठून कांदा पीक घेतो आणि त्यातून शेतकऱ्याला काय मिळतं तर फक्त 200 रुपये क्विंटल, 300 रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव भेटतो. तर या बाबतीत कोणीतरी विचार केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणीच विचार करत नाही. शेतीच्या बाबतीत फार अडचणी असतात बरं का. शेतीला कर्ज पुरवठा करण्यापेक्षा शेतीला योग्य भाव मिळायला पाहिजे. कांदा कसा पिकवायचा, गहू कसा पिकवायचा आणि ऊस कसा पिकवायचा हे शेतकऱ्याला फार अडचणी. त्याच्यामध्ये त्यांना भांडवल, पाण्याचा प्रश्न, मजुरीचा प्रश्न आणि रस्त्याचा फार प्रश्न येतो शेतकऱ्याला. काही ठिकाणी माल काढता येत नाही, पावसामध्ये रस्ते राहतीने पक्के, विजेचा प्रश्न, सर्व अडचणी येतात शेतकऱ्याला आणि शेतीला योग्य भाव मिळत नाही हा फार मोठा प्रश्न आहे. जर उत्पन्न इतका शेतीला योग्य भाव पिकाला मिळाला तर शेतकऱ्याला शेती 100% परवडती बरं का. शेती परवडत नाही असं काही नाही, शेतीला योग्य भाव मिळाला ना तर शेती परवडती. त्याच्यामध्ये त्याची मजुरी, त्याचे औषधं, खतं सर्व योग्य जाऊन त्याला जर योग्य भाव मिळाला कांद्याला, ऊसाला, गव्हाला, तर शेती परवडती. शिवाजी कारभारी आव्हाड राहणार शिवरे फाटा औरंगाबाद हावे रोड. मी एक प्रगतीशील शेतकरी आहे, पण शेतीला हमी भाव नाही आहे, अलीकडे मजुरी परवडत नाही आहे, खतांचे भाव फार गगनाला गेलेले. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्याला कसकणीला तोंड द्यावं लागतंय, शेतकरी कुठपर्यंत हे सहन करणार. मजुरी भावसुद्धा गगनाला गेलेले आहे. आपण काय काय करावा, शेतीमध्ये काय पिकावा काय नाही, कशी मजुरी करावा, कशी शेती करावा, फार अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी काय अलीकडे कोणतं पीक पिकावा हे सुद्धा निसर्गाने सुद्धा साथ दिलेली नाही आहे. ऐन वेळेस कधी निसर्ग कोपतोय, कधी शेतीची भरपूर नुकसान होतीये, शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्ष नाही आहे. अजय सुभाषचंद्र सोनी, निपाड येथे कांदा व्यापार करतो. माझं आज मत आहे का, महाराष्ट्र सरकारने जसं MP गव्हर्नमेंट हमी भाव करतोय कांद्याला जाहीर, त्या पद्धतीने हमी भाव कांद्याला जाहीर केला पाहिजे. परत जे निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जे गव्हर्नमेंटने 10% सबसिडी निर्यातदारची बंद केलेली आहे ती परत त्यांनी चालू केली तर शेतकऱ्यांना कांद्याचे 2 पैसे मिळू शकतील. आता राहिले फक्त 1.5 महिना कांद्याचे, या जो माल आता जो चालला आहे याच्यासाठी, हा माल काटवण्यासाठी शेतकऱ्यांच्या आता 1.5 महिना आहे. 1.5 महिन्यामध्ये साधारणतः जास्तीत जास्त दिवस 35 दिवसाचं मार्केट होईल, 35 पण नाही 30 दिवस मार्केट राहील. त्याच्यानंतर साऊथमध्ये नवीन कांदे येण्यास सुरुवात होईल, पर्यायाने या कांद्याचे भाव पाडण्याची शक्यता दाट आहे. तर ह्याच्यासाठी हे भाव टिकून राहण्यासाठी किंवा 2 रुपये शेतकऱ्यांना ज्यादा मिळण्यासाठी गव्हर्नमेंटने निर्यातला प्रोत्साहन देण्याची योजना चालू केली पाहिजे. त्याच्यानंतर अजून जे गव्हर्नमेंटने आता 1 सप्टेंबरपासून व्यापाऱ्यांना 1 कोटी रुपये जर काढले तर त्याला जे 2% गव्हर्नमेंट कपात करणार आहे, हा जो निर्णय त्यांनी लागू केला आहे तो शेतकऱ्यांसाठीसुद्धा लागू केला आहे. हा निर्णय माझ्या मते अत्यंत चुकीचा आहे, कारण जर समजा आपण 2% कापलं तर कोणताही व्यापारी शेतकऱ्यांना रोख पैसे देणार नाही. ते पेमेंट त्यांना RTGS किंवा चेकद्वारेच त्या शेतकऱ्यांना देण्यात येईल, त्याच्यामुळे पूर्ण बाजारपेठेवर परिणाम होईल. जर शेतकऱ्यांना जर इथे रोख पैसे मिळणारच नसेल, त्यांना बँकेमार्फत चेक पैसे मिळणार असेल तर ते दुसरीकडून माल घेतील, प्रॉपर गावामधून त्यांचं जे खरेदी विक्री आहे ती होणार नाही, पर्यायाने बाजारपेठेवर त्याचा परिणाम होईल. आम्ही कांदे खळ्यावर काम करतो, आम्हाला शासना काहीच पोहोचू देत नाही आमच्यापर्यंत. आम्ही गरीब आहे, आम्ही कामाला लासलगाववरून निफाडला येतो पोटासाठी एवढ्या लांब पाण्या पावसामध्ये. तर शासनाचं हेच म्हणणं आहे का, गाय गरीबाला देवा थोडंफार कवाय ना देवा त्यांना. मला मुलगा नाही आहे, मुलगा वारला, 6 मुली आहे ज्याची त्याच्या घरी आहे, नवरा म्हातारा आहे, काम नाही करीत माझा नवरा, मी एकटी बाई. आम्हाला आहे ना शासनाकडून गॅस नाही भेटेल काय नाही, गरीब लोक आहे आम्ही, चुलीवर स्वयंपाक करतो, तर शासनाचं आमच्यापर्यंत पोहोचच नाही. तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे, चौकशीला यायला पाहिजे तुम्ही. हा साहेब, लोकांनी चौकशीला करापर्यंत ज्याच्या हाती सस तेच पारधी होतं. हा बरोबर आहे का नाही,
तसं आम्हाला माहिती द्यावा का तुम्हाला हे आलं, तुम्ही गरम पंचायतीत जा, इडं जा, आम्हाला गॅस नाही, काही नाही, हां आम्हाला फक्त घर भेटेल सरकारी। आपले युवरगाव येथील रहिवासी असून जशी मुलींना सुविधा दिली 500 तशी म्हणजे मोफत नाही दिला तरी चालेल, पण मग किमान इथं तरी द्यावं शासनाने पास। एवढी चला मुख्य प्रॉब्लेम बसचा आहे, तर बस शक्यतो करून लासलगाव बस कधी कधी थांबत नाही, थांबली तर 2-3 सीटं घेते आणि निघून जाते, आणि शाळेत येताना पण थोडी 5-10 मिनिटं बस उशीर होत राहते दररोज। जे लाईनमध्ये राहते ते त्यांना सोडून दुसऱ्याच मध्ये डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पास काढून घेते, तर त्याच्यावर काहीतरी उपाय केले पाहिजे शासनाने। बारगाव पिंपरी शेतकऱ्यांकरता आता एक टन असे काम करतो जे निघालंय तर ते खूप महाग आहे। मका लावल्या तर मकाला ते कीड आली तर त्याच्यावर ते औषध ते पूर्ण पाहिजे होतं, बिबियाणं खूप महाग आहे, शेतकऱ्यांनी करायचंच काय बा, असं रासायनिक खतं महाग आहे, ते निदान त्याच्यावर काहीतरी सबसिडी। भालचंद्र कृष्णाजी उगले हे जे सरकार आहे बीजेपीचं आणि शिवसेनेचं यांचं शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्षच नाही आहे। कांदा अनुदानासारखे प्रश्न आहे, नंतर बाकीचे जे अनुदान आहे ते याचं म्हणजे या सरकारचं लक्षच नाही, फक्त घोषणा देणारं सरकार आहे। याच्यानंतर तरी लोकांनी सावध राहून यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कांदा अनुदानाचे किती दिवस झाले, पावत्या गोळा केलेल्या आहे, अजून कांदा अनुदान नाही आहे। बाजीराव साधू उगले, बाळागाव पिंपरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। आमची समस्या अशी आहे का, म्हातारपणाची तरतूद ती आम्हाला काही मिळत नाही, 77 वर्षाची वय झाली पण आम्हाला पगार वगैरे काही चालू नाही, हे व्हायला पाहिजे, कर्जमाफी व्हायला पाहिजे, ती होत नाही। नुसतेच घोषणा दिली व कर्जमाफी झाली 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 कर्ज। निवृत्ती सांगळे तामासवाडी, आमचे मागणे याचे बाबा खाताला भाव कमी पाहिजे, शेतीमालाला भाव पाहिजे, खूप मजुरी महाग झाली, भांडवल शेतीला खूप लागत, या समस्या आमचे भाव पाहिजे बाकी काय, आणि औषधाच्या खताच्या किमती कमी पाहिजे। संजय कोंडाजी उगले, मुक्काम फारदापूर, तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। सरकारकडून आमची अशी अपेक्षा आहे का, त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न सोडवला पाहिजे। पूर्व भाग नेहमी दुष्काळी असतो, पाण्याची योजना कुठली तरी चांगली केली पाहिजे। रस्ते खराब झाले, रस्त्याचे कामं केले पाहिजे। शेतकऱ्यांच्या म्हणजे पिकाला जो भाव मिळत नाही याच्यासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे, हमी भाव दिला पाहिजे। दुसरी गोष्ट, औषधं आणि बियाणं याच्यावर कुठल्याच किमतीमध्ये असं तारतम्य नाही, त्याच्यावर काहीतरी कंट्रोल आणलं पाहिजे, किमतीवर कंट्रोल आणलं पाहिजे। खतांच्या किमती एवढ्या वाढून गेल्या, शेतकऱ्यांना आज ते परवडत नाही आहे। औषधांच्या किमती वाढून गेल्या, शेतकऱ्यांना परवडत नाही, शेतकऱ्यांना परवडणं असं काहीतरी नियोजन सरकारने केलं पाहिजे। असं काहीतरी कंपन्यांना त्यांनी वॉर्निंग दिली पाहिजे का, असा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, असे रोग आले नाही पाहिजे, अशा औषधं तयार करा का, ही लष्कर आली अमेरिकेहून आली आणि इथं एवढा त्रास दिला आता शेतकऱ्यांनी, शेतकरी हैराण झालाय त्या मका पिकासाठी। एकमेव पीक येते का ते, त्याच्यातून शेतकरी वाचू शकतो, पण त्याला एवढा प्रॉब्लेम आलाय का, तो शेतकरी आता वाचू शकत नाही, ते 4-4, 5-5 फवारे झाले, तर त्याच्यासाठी कोणचा तो काय BT टेक्नॉलॉजी म्हणा असं काहीतरी त्या गव्हर्नमेंटनं परवानगी दिली पाहिजे, त्या मक्यात ती टेक्नॉलॉजी आली पाहिजे, आळे आली नाही पाहिजे, जशी कपाशी होती तशी मक्यात पण आली पाहिजे, असे भरपूर अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या। गोदाम केरू खताळे, मुक्काम पोस्ट पाटोळे, तालुका सिन्नर जिल्हा नाशिक। येणाऱ्या सरकारकडनं म्हणजे ते कोणत्याही पक्षाचं सरकार असू द्यात, त्यांच्याकडून
खरंतर आपला शेती कृषी प्रधान देश आहे. शेतीसाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात खरं त्यांनी त्या जास्त राबवल्या पाहिजेत. त्यांच्यावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. शेतकऱ्याचा फायदा कुठं होतो आहे, तोटा कुठं होतो, त्याच्यावर त्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्या तालुक्याचं म्हणजे समजा नाशिक जिल्ह्याचं जर मेन उत्पन्न आहे, उत्पादन आहे ते कांदा आहे, तर कांद्याला एक स्पेशल असं काहीतरी हमीभाव दिला पाहिजे. त्याच्यात सर्वात जास्त लुटमार ती शेतकऱ्यांची होते, व्यापाऱ्यांचा जास्त फायदा होतो. बाजार कमी झाले का शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये येतो, बाजार वाढले का शेतकऱ्यांचा माल संपेल राहतो, तो माल व्यापाऱ्यांचा माल मार्केटमध्ये बाहेर जातो, त्यांना जास्त 2 पैसे जास्त भेटतात. त्याच्यावर काहीतरी एक येणाऱ्या सरकारने काहीतरी त्याच्यावर एक प्लॅनिंग केलं पाहिजे, काहीतरी एक प्लॅनिंग कमिटी तयार करून त्याच्यावर एक नियोजन तयार केलं पाहिजे. जे शेतीपूरक व्यवसाय असतात, शेतीपूरक व्यवसायाला चालना दिली पाहिजे, की ते दुग्ध व्यवसाय असू, तुमचे बकरी व्यवसाय असू, मत्स्यपालन असू, नाहीतर मग तुमचा पोल्ट्री व्यवसाय असू, याच्यावरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तुमचे जे पीक विमा असतात, पीक विमा येत आहे कधी, जाते आहे कधी, हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यांना माहिती पण होत नाही. त्या पीक विम्यासाठी ज्या पीक कर्ज काढतात, पेपर जो पिकाचा विमा उतरण्यासाठी, ते गावातील जे कृषी अधिकारी असतात, ते कृषी अधिकारी कोण आहे, काही काही गावांना त्यांचं नावही माहीत राहत नाही. त्यांनी काहीतरी ग्रामपंचायत सभा घेऊन ग्रामसभेत माहितीचं ते उल्लंघन केलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे त्या लोकांना, प्रत्येक शेतकऱ्याला, जेणेकरून या पिकाचा विमा तुम्ही उतरावा, या पिकाचा विमा तुम्हाला एवढे पैसे भेटतील, तेवढे पैसे, ही चांगल्या प्रकारे ती माहिती त्यांनी द्यायला दिली पाहिजे. सुनीता सूर्यकांत पाचुरे. शासनाकडे हेच म्हणणं आहे, आमच्या इथून सगळ्यांच्या जमिनी घेतल्या, हे घेतलं, आणि बाहेरचे लोक येऊन इथे कंपन्या बांधतात, हे बांधतात. आमच्या इथे जे प्रॉपर मुलं आहेत त्यांना सर्व्हिसच नाही आहे. जे काय ते लोक पोरं काही जे प्रॉपर लोक आहेत त्यांच्या जमिनी जागा गेल्या, त्यांच्या पोरांना नोकऱ्या द्या, कामं द्या. ज्यांच्या रस्त्यात जागा गेल्या त्यांच्यासाठी लढा ना. आम्हाला आता महिलांसाठी जाऊ, पण काम महिला मी मुलांसाठीच करणार आहे. मेन म्हणजे मुलांची प्रगती झाली तर आमची प्रगती होणार नाही, हेच आमचं शासनाला म्हणणं. सुभाष कोंडाजी आव्हाड, सिन्नर 500, शेतीला पाणी, परत मजुरी, नोकरीविषयी भरपूर, म्हणजे म्हणजे आपले पोरं जे शिक्षण घेतले त्यांनी, त्यांचे भरपूर नोकरीविषयी भरपूर इकडं कंपन्या आहेत, त्याच्यात नोकरी भेटत नाही. बाहेरच्या लोकांना तर इथं नोकऱ्या भेटत्या, तर आपल्याला सिन्नर तालुक्यात आपल्या रोजगार आहे, त्यांना रोजगार भेटत नाही, तर सगळे बाहेरचे येऊन त्यांना रोजगार दिला जातो. त्यांचे आपल्या इथं स्थानिक लोकांना रोजगार भेटत नाही, एक मोठे समस्या आहे. परत आपल्याला इथं भरपूर हे शेतकऱ्यांना भरपूर हे समस्या, पाण्याचं पूर्ण पिण्याची सिन्नरला पण पाण्याच्या 8-8 दिवसांनी पाणी येतं, ते पण मोठा एक मोठा हे प्रश्न आहे. भाऊसाहेब हरी लोणारे, सिन्नर, जिल्हा नाशिक. इथं रिक्षा चालवतो आहे, 96-97 पासून रिक्षा चालतो आहे. रिक्षा चालून शिक्षण केलेले आहे आम्ही, पण आमच्या मुलांना नोकरी म्हणावं अशी नोकरी नाही. शिक्षण केलेले, शिक्षण झालेले आहे, पण नोकरी म्हणून अशी नोकरी लागत नाही, तर दुसऱ्या गावी जायला लागतं. इथं काहीतरी स्थायिक भाव असेल, नोकरी लागल्या पाहिजे असं हे झाल्या पाहिजे, स्थायिक तालुक्याच्या आणि तरी सर्व्हिस लागल्या पाहिजे, हे महत्त्वाचं. एवढं जर आम्ही रिक्षा चालून एवढं हे करून जर काही जर त्याचा जर हे जर होत नसेल तर त्याच्यात मजा नाही. त्याच्यात एक तर महागाई जास्त वाढलेली आहे, इन्शुरन्स जास्त वाढलेला आहे. एवढा इन्शुरन्स घेता तुम्ही त्या रिक्षावाल्याला, याच्यातून काय भेटणार आहे आम्हाला? एवढं जर 20-25 वर्षापासून तुम्ही आमच्याकडून इन्शुरन्स घेता, याच्यातलं नाही काय तर आम्हाला 25% तरी आम्हाला याच्या इन्शुरन्स आम्हाला परत द्यायला पाहिजे, इतर दक्षता घ्यायला पाहिजे. एवढे जर कष्ट करून पेट्रोल भरायचं, पेट्रोलला निम्म्याला वर आमचा खर्च, पेट्रोलमध्ये पैसे जाता, कमवायचे किती, काय काय करायचं, शिक्षण कसं करायचं, काय कसं करायचं, याच्यावर कोणी दक्षता घेत नाही. एवढी दक्षता घ्यावा,